बनावट बायोडिझेलच्या या प्रकरणामध्ये कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात येतोय. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात. हे बोगस बायोडिझेलचं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं उघड केलं. त्याचं स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतने केलेलं होतं आणि त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कारवाई होताना दिसते आहे. पण तरी सुद्धा पुढचे काही दिवस किंवा पुढचे काही आठवडे हे फक्त आणि फक्त स्थानिक माफिया असतील किंवा पेट्रोल चालक असतील त्यांच्यावरच थातुरमातुर कारवाई होत राहिली. याच्या मागे बडे जे हस्तक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असं वारंवार आमचं म्हणणं होतं. न्यूज 18 लोकमतच्या ऑपरेशन लुटेरेनंतर धाडसत्र राज्यात सुरू झालं आहे. पुरवठा विभाग आणि पोलिसांनी हॉटेल K9 या शेजारी कारवाई केली खरी, मात्र त्या ठिकाणी आरोपीलाच पंच करण्यात आलं. या फिर्यादीत 3 नंबरचा आरोपी नवनाथ जपकर याला आरोपी करण्यात आलं आणि त्यालाच पंचनाम्यात पंच करण्यात आलं. पुरवठा अधिकाऱ्याच्या समक्ष तशा सह्याही अधिकाऱ्यांनी पंचनाम्यावर केल्या. याचवेळी या पथकानं नील हॉटेलच्या पाठीमागे दुसरी कारवाई केली. यावेळी पंचनाम्यात ट्रक चालक आणि संजय साबळे यांचं नाव समोर आलं असतानाही अनोळखी समाजाच्या विरोधात फिर्याद देण्यात आली. या दोन्ही तक्रारींमध्ये बायोडिझेलचाच उल्लेख करण्यात आला आणि त्याचाच फायदा आरोपींना झाल्याची चर्चा आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सरकारमधील दोन पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश असल्यानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय. तसंच या प्रकरणांमध्ये सखोल तपास करण्याची गरज आहे असं सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. हे सरकार, ह्या सरकारचे जर हे पदाधिकारी असे उघडपणे आणि असे भ्रष्टाचार करत असे तर जनतेला वाली कोण आहे? तुमचा हा महसूल, तुमचा महसूल, महसूल मंत्री सुद्धा याच्यात मला असं वाटतं की डोळे झाक करत आहे. शासनाचा महसूल बुडालेला आहे पण तरी याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. का तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय? तुमचे पदाधिकारी म्हणून पाठीशी घालत आहे, मग जनतेने काय करायचं आहे? आज जर इथं बघितलं तर बायोडिझेलमुळे सगळ्या म्हणजे काय म्हणतात ना की पर्यावरणाची हानी झाली, विशेष करून महसूल बुडालेला आहे. आम्ही आम जनतेने कोणाकडे बघावं? सरकारने तर डोळे झाक केलेले आहे. सरकार डोळे उघडा, तुमचेच पदाधिकारी आज नगर जिल्हा पार भ्रष्टाचार करून टाकलेला आहे आणि याला सगळं फॉर असेल तर महसूल कार्यालय फॉर आहे. या सगळ्या प्रकरणात स्थानिक पुरवठा विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास योग्य होत नसल्याचा आरोप करत या प्रकरणी DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून सगळ्या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी अहमदनगरमधील MIMचे अध्यक्ष सरफराज जागीरदार यांनी केला आहे. तकरीबन इन्वॉल्वमेंट सबका ही है, जब भी तो लूप होल्स के ऊपर ये सारी चीज़ें, और इसी चीज़ का एहसास हमारे मनोज पाटिल साहब जो SP साहब है उनको उस चीज़ का एहसास हुआ है और इसीलिए वो हाईकोर्ट में भी अप्रोच हो रहे हैं. पुलिस कहीं ना कहीं लूप होल्स जो है, एक IPS अधिकारी, इसीलिए तो हम मांग कर रहे हैं कि देखिए एक निरीक्षक से कहीं ना कहीं गलती हुई, इसलिए IPS अधिकारी SP साहब वहाँ पर हाईकोर्ट के अंदर है ना, वहाँ पर अपील में भी गए हैं इनके खिलाफ में. यही सब मेरा कहना है. और हमारी पहले से जिस दिन से फर्स्ट डे से हम माध्यम से आपके बात कर रहे हैं तो इसके अंदर इन्वॉल्वमेंट बड़े बड़े लोगों का है और वही बड़े लोगों को कहीं ना कहीं लूप होल्स के अंदर बचाया जा रहा है. आतापर्यंत ज्या ज्या काही आपण बातम्या दाखवलेल्या आहेत बोगस बायोडिझेल संदर्भातल्या बातम्या, त्या संदर्भातल्या तक्रारी, कोण हा सगळा गोरखधंदा करता आहे, कोण कुठून हे बोगस बायोडिझेल आणतं आहे आणि ते बायोडिझेल नसून बोगस बायोडिझेल यासाठी आम्ही म्हणतोय कारण इंडस्ट्रीयल ऑइल त्याऐवजी विकलं जातं आहे. त्याने गाड्यांचं तर नुकसान होत आहे पण प्रचंड मोठ्या प्रमाणात 72,000 कोटी वर्षाला इतका महसूल बुडतो आहे हे सुद्धा न्यूज 18 लोकमतने समोर आणलं. इतक्या सगळ्या कारवाया होत आहेत, वारंवार अनेक ठिकाणांहून असे आरोप होत आहेत या बातम्या बघितल्यानंतर की पुरवठा विभाग असेल, महसूल विभाग असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असतील, या सगळ्यांच्या संगनमतानं हे इतकं मोठं रॅकेट महाराष्ट्रभरात चालवलं जात होतं आणि त्या बड्या माशांवरही कारवाई व्हायला हवी पण अजून देखील लपवाछपवी करणं, चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करणं, आरोपीलाच पंच दाखवणं, फक्त बायोडिझेलचा उल्लेख करणं, हे सगळे जे प्रकार आहेत हे याकडेच अंगुली निर्देश करतात की महसूल विभाग, पुरवठा विभाग, पोलीस यंत्रणेतलं कुणी किंवा नेत्यांमधलं कुणी सगळे या सगळ्यामध्ये सामील असावेत. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव,
आतापर्यंत ज्या ज्या बातम्या आपण समोर आणलेल्या आहेत आणि ज्या ज्या लोकांशी आपण संवाद साधलाय, प्रतिक्रिया त्यांच्या घेतलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा अंगुली निर्देश त्याच दृष्टीने किंवा त्याच भागात जातो की पुरवठा विभाग किंवा महसूल विभाग असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा अगदी राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या संगनमताने हे सगळं होत आहे. शर्मा, हे अगदी बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीनं हे सगळं रॅकेट चालायचं, याला राजकीय पाठिंबा असल्याशिवाय चालू शकत नाही हे आपण पूर्वीपासून म्हणतो. पण जसा तपास पुढे येत गेलेला आहे, त्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की सत्ताधाऱ्यामधल्या दोन पक्षांचे पदाधिकारी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी होते. आता प्रश्न असा आहे की 2 लाख रुपये एक 100 कोटी रुपयाच्या वरती हा सगळा घोटाळा आहे, ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यामध्ये तपास करण्याचं तेवढंच महत्वाचं होतं. परंतु जेव्हा ही FIR दाखल झाली, केस दाखल झाला, त्याच्यामध्ये काही लूपहोल्स ठेवण्यात आले जेणेकरून आरोपींना फायदा होईल, आणि तसा फायदा होतानाही दिसतोय. कारण ज्या प्रकरणामध्ये FIR मध्ये बायोडिझेलचा उल्लेख केला, किंबहुना आरोपीला स्पंच केलं किंवा आरोपीचं नाव असताना सुद्धा त्याच्यामध्ये अनोळखी इस्माच्या विरोधात फिर्याद दाखल झाली. आता या सगळ्याचं जेव्हा कोर्टामध्ये जातात त्यावरती या सगळ्याचे लूपहोल्स जे आहे ते आरोपींना याचा फायदा होतो. आता याच्यामध्ये जेव्हा राजकीय कनिष येतात, याच्यामध्ये पुरवठा विभाग, पोलीस आणि राजकारण ह्या तिघांचे संगमदार, कारण याच्यामध्ये जे आरोपी जे आहेत त्यामध्ये काही पक्षांचा संबंध आहे, त्यामुळे राजकीय याच्यामध्ये पॉवर आहे. ज्या प्रमाणावरती FIR दाखल करताना चुकट होतात, याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये पुरवठा अधिकाऱ्यांचे अधिकारी सुद्धा सामील असल्या शक्यता आहे. कारण जे लूपहोल्स ठेवलं पाहिजे ते लूपहोल्स ठेवले जातात आणि तपास करताना त्रुटी ठेवल्या जातात. याच्यामध्ये आरोपीला सर्व म्हणजे जेव्हा ABN लोकमतनी न्यूज 18 लोकमत ज्यावेळेस हे ऑपरेशन लुटेरे केले, त्यानंतर ह्या कारवाया महाराष्ट्रावर झालेल्या आहेत. काही ठिकाणी कारवाया झाल्या, काही ठिकाणी झाल्या नाही. त्यामध्ये नगरमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई झाली, परंतु ज्या तपास त्या अनुषंगाने पुढे जायला होता तसाच आता दिसत नाही. याच्यामध्ये लूपहोल्समध्ये आपण एक केस पाहिली तर त्या केसमध्ये आरोपींना अटकपूर्व जामीन भेटलेला आहे. ज्या ठिकाणी स्फोटक पदार्थ किंवा रेशनिंगचं जे ऍक्ट लागतात त्या ठिकाणी जामीन होणं हे अतिशय गंभीर बाब आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अहमदनगरचे पोलीस आज औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेले आहेत. त्यांनी हे वकिलाची चर्चा करून उद्या किंवा परवा आरोपींचा जामीन रद्द करावा अशी बाजू मांडण्यात येईल. त्यानंतर काय होतं हे बघणं महत्वाचं ठरेल. साहेबराव तुर्तास आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुणे महानगरपालिकेतील 18 सेवक राजस्थान विद्यापीठातून इंजिनियर झाले, तशी यादीही महापालिकेनं प्रसिद्ध केली. पण हे सेवक राजस्थानमधल्या कॉलेजेसमध्ये कधी गेले, त्यावेळी त्यांनी इथे सुट्टी घेतली होती का, या पदव्या खऱ्या आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तांत्रिक शिक्षण डिस्टन्स एज्युकेशननं घेता येत नाही असा AICTEचा नियम आहे, नेमका हा प्रकार काय आहे बघूया खास रिपोर्ट मधून. पुणे महापालिकेत पदोन्नती घोटाळा. पदोन्नती पूर्वीच सेवकांच्या हाती आली पदविका. सर्वच पदविका राजस्थान विद्यापीठाच्या. मान्यता नसलेल्या पदविकांना मंजुरी कशी? पुणे महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महानगरपालिकेचे सेवक पदोन्नती पूर्वी एकदमच पदविका घेऊन पदोन्नतीसाठी पात्र झालेत, मात्र या प्रकाराची चौकशी न करता महापालिका यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महापालिका ही यादी कशी प्रसिद्ध करते असा प्रश्न आता उपस्थित झालाय. मुळात अशा पद्धतीने ज्यांनी पदव्या आणल्या असतील किंवा अशा पद्धतीने महापालिकेच्या कारभारामध्ये ज्या प्रशासनाला तशी धरून किंवा असा जर कोणी कारभार केला असेल, त्यांना पहिलं ताबडतोब सेवेतून एकतर निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ज्या DPC अंतर्गत त्यांनी पदोन्नतीसाठी अर्ज केला त्या DPC एन्क्वायरीसुद्धा थांबवली पाहिजे. याच्याबाबत पहिला निर्णय करून त्यांना ह्या प्रक्रियेमधून ज्या खोट्या पदविका त्यांनी आणल्यात त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई पाहिजे. आमची डिग्री ही फक्त राजस्थान पुरती मर्यादित आहे, राजस्थानच्या बाहेर नाही आहे. सामान्य प्रशासन विभागाने ज्यावेळीच या डिग्र्या जमा करून घेतल्या किंवा आपल्याकडे दाखल करून घेतल्या त्यावेळीच त्यांनी या डिग्र्यांची छाननी MSBT, AICTE आणि AGC यांच्याकडून का नाही करून घेतली, ही फक्त त्याच कॉलेजकडनं का करून घेतली, बाकीच्यांच्या डिग्र्या त्यांनी AICTEकडनं करून घेतल्या, मग याच कॉलेजच्या डिग्र्या त्यांनी त्यांच्याकडनं छाननी का नाही करून घेतली. प्रशासनानं या प्रकाराची चौकशी केली नसेल तर तातडीनं पुन्हा चौकशी करावी असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. ताबडतोब त्या विषयामध्ये प्रशासनाला आदेश देण्यात येतील आणि याच्यामधल्या सगळ्या झालेल्या चुका दुरुस्त केल्या जातील. नेमके निकष काय होते, पात्रतेचे निकष काय होते ते तपासले पाहिजेत. कुठल्या
यंत्रणेमध्ये साधारणतः ही यंत्रणा सगळी करत असताना त्याच्यामध्ये कुठली युनिव्हर्सिटी आवश्यक आहे, कुठली नाही आहे, कुठल्या शैक्षणिक अर्हता काय नेमक्या आवश्यक होत्या आणि त्या तंतोतंत पाळल्या गेल्यात अथवा नाही या संदर्भात ताबडतोब त्याची चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या. पदोन्नती प्रकरणातील राजस्थान विद्यापीठाच्या पदविकांची चौकशी प्रशासनानं केली तर अनेक गैरप्रकार उघड होतील. मात्र केवळ कागदाला कागद जोडून संगनमतानं प्रशासन ही प्रक्रिया राबवतंय, त्यामुळे या प्रकरणात कुणाकुणाचे हात अडकलेत हे समोर येणं अत्यंत महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या स्पेशल रिपोर्टसह सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. घरातून बाहेर पडाल तेव्हा मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर स्वतःजवळ बाळगा. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ओमायक्रॉनची भीती असताना किंवा त्याचं सावट असताना आपल्याला कोरोनाची त्रिसूत्री पाळावीच लागणार आहे. वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, दिवसभरातल्या ताज्या बातम्या जर बघायच्या असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, न्यूज 18 लोकमत .com फेसबुकवर फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.